सर कृषी जागरण मध्ये आपलं स्वागत. आज आपण आलो आहोत बारामती मध्ये कृषी प्रदर्शनामध्ये. आज आपण या ठिकाणी अशा मशीनचं कांदा लागवड ट्रॅक्टरने कांदा लागवड कशी करता येऊ शकते या मशीनची माहिती जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत सर आहेत. सर तुम्हाला या मशीनबद्दल काहींचं कार्य कसं चालतं याबद्दल काय सांगाल? आता हे मी असं सांगेल का, भारतातील प्रथम सेमी ऑटोमॅटिक ओनियन ट्रान्सप्लांटर मशीन आहे. आता हे आता ओनियन आहे, परंतु याच्यात सगळ्या प्रकारची रोपं पण आपण लावू शकतो, जसे की कोबी असेल, फ्लावर असेल किंवा इतर भाजीपाल्याची रोपं असतील. आता हे जे ओनियन बद्दल जर बोलायचं ठरलं का, ओनियन सगळ्यात चॅलेंजिंग क्रॉप आहे लागवडीसाठी, आणि त्यातले त्यात इंडियन ओनियन म्हणजे भारतीय कांदा शेतीमध्ये सगळ्यात जास्त डेन्सिटी असते. 2 ते 2.5 लाख आपल्याला एकरी संख्या अपेक्षित असते कमीत कमी, तर आपल्याला अपेक्षित उत्पन्न मिळतं. आणि ते मजुरांकरवी लावणं म्हणजे खूप जिकिरीचं काम आहे, आणि त्याच्यापासून कुठेतरी सुटका शेतकऱ्यांची आणि शेतमजुराची दोघांची व्हावी म्हणून आपण ही मशीन आता डेव्हलप केली आणि आता मार्केटमध्ये घेऊन आलो आहे. सर या मशीन किती लोक लागतात? आता याच्यामध्ये वेगवेगळे मॉडेल्स आहेत. हे 5 सीटर मॉडेल आहे सगळ्यात छोटं. 5 माणसांमध्ये हे मशीन चालतं. आता माणसांचा काय रोल असतो, सेमी ऑटोमॅटिक काय, कारण की याच्यावरती माणसं लागत आहेत. तर याच्यामध्ये हे जे रोप ठेवलेले आहेत, हे रोप एक 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 फीड करायचं आहे याच्यामध्ये. सर्वसाधारण अशी रोपं घेऊन आपल्याला एक 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 असे ग्लासमध्ये फीड करायचे. तर याच्यामध्ये लेबरचा म्हणजे मजुरांचा फक्त रोल तेवढाच आहे का, रोप फीड करायची आणि खूप कमी कष्टामध्ये ते काम करायचं. जसं आपण पारंपरिक पद्धतीने बघितलं का, कमरेत वाकून दिवसभर आपल्याला काम करावं लागतं महिला मजुरांना. त्याच्यापासून इथं सुटका आहे, इथं सीट वगैरे दिली आहे व्यवस्थित, आणि कम्फर्टेबली दिवसभर ते काम करू शकतात. सर यासाठी कोणता ट्रॅक्टर आवश्यक आहे? ट्रॅक्टरची काय खासियत गरजेची यंत्र चालवतो? आता याच्यामध्ये हा जर ट्रॅक्टर पाहत असाल तुम्ही, हा स्पेशल ट्रॅक्टर असतो. स्पेशल म्हणजे याला स्पेशल एक गिअर असतो, त्याला क्रिपर गिअर म्हणतात. काही ठराविक कंपन्यांच्या काही ठराविक मॉडेल्समध्ये तो गिअर मिळतो. शक्यतो तो 50 HP प्लस ट्रॅक्टरमध्येच होतो. आता हा एक इंडियन ट्रॅक्टर आहे आयशर कंपनीचा, त्याच्यामध्ये क्रिपर गिअर आला आहे. त्याच्यानंतर महिंद्रा अर्जुन 9 मध्ये येतो. त्याच्यानंतर स्वराज 963 मॉडेलमध्ये येतो. त्याच्यानंतर न्यू हॉलँड, डॉइट्स फॉर आणि जॉन डियर याच्या 50+ ट्रॅक्टर्समध्ये हा गिअर ऑप्शन आपल्याला अवेलेबल असतो. या मशीनच्या आता 1 एकर रान लावण्यासाठी साधारणतः किती वेळ लागतो आणि किती मजुरांची आवश्यकता असते? सर्वसाधारणपणे या मशीनची कॅपॅसिटी अशी असते का, सर्वसाधारणपणे 20 ते 25 हजार रुपये ताशी लागले जातात. आणि एकरी संख्या जर आपल्याला 2 ते 2.5 लाख जर पाहिजे असेल, तर आपल्याला 8 ते 10 तासामध्ये 1 एकर कव्हर होतो. हे 5 लेबरचं मशीन. जसं मोठं मशीन घेऊ आपण, म्हणजे 6 लेबरचं एक येतं, 8 लेबरचं, जसं जसं मोठं मशीन येईल, त्या पद्धतीने लागणारा कालावधी कमी कमी होत चालला. सर या मशीनमधून वेळेची कशा प्रकारे बचत होते आणि शेतकऱ्यांचा कशा प्रकारे या मशीनमुळे फायदा होणार आहे? सर्वसाधारणपणे आपण कोरड्यात ज्यावेळेस लागण करतो, म्हणजे बेडवरती कोरड्यात लागण करतो, सगळ्यात जास्त डेन्स क्रॉप कोरड्यात आणि बेडवरतीच असतं, आणि तेवढी संख्या मिळवण्यासाठी आपल्याला कमीत कमी 35 ते 40 मजूर लागतो. म्हणजे रोप उपटणं आणि इथं लागवड करणं हे सगळंच. आणि मग त्या मजुरांमध्ये इथं कम्पेअर टू ह्या मशीनमध्ये इथं 5 मजूर आणि साधारण 2 ते 3 मजूर आपण रोप उपटणं आणि पुरवठा करणं, म्हणजे 40 लेबरचं काम इथं 8 लेबर करतो. म्हणजे जवळजवळ 5 पटीने इथं आपली लेबरची इफिशियन्सी वाढणार आहे. शिवाय दुसरी गोष्ट महत्वाची जी का, लागवड जी होती आपली, आता इथं बेड पडतोय, इथं आपण बघत असाल बेड पण सायमल्टेनियसली पडतोय. 6 फूट रुंदीचा इथं बेड होतोय. सर्वसाधारणपणे मायक्रो इरिगेशन साठी म्हणजे ड्रिपचे 2 लॅटरल किंवा मायक्रो स्प्रिंकलर किंवा ओव्हरहेड स्प्रिंकलर आपण याच्यामध्ये वापरू शकतो. आणि जी पारंपरिक शेतकऱ्यांना आवडीची जी पद्धत आहे फ्लड इरिगेशन, तर फ्लड इरिगेशन साठी सुद्धा इथं वाफ आपण तयार करू शकतो. त्यावेळेस हे बेड मेकर या ठिकाणी काढून आपण वाफेची सिस्टीम बसवू शकतो याच्यामध्ये. आता आपण कांद्याच्या ट्रॅक्टर सर्व्हिस यंत्राची संपूर्ण माहिती जाणून घेतली. बारामती कृषी प्रदर्शनामध्ये सगळ्यात जास्त सर्वात आकर्षण असणारं हे यंत्र आहे. उत्कृष्टरित्या कांद्याची लागवड कसं केली, वेळेची बचत होते, शेतकऱ्यांना होणारा त्रास यातनं कमी होणार आहे, मजुरांची संख्या कमी लागणार आहे आणि पैसे सुद्धा बचत होणार आहे. तर सर तुम्ही या यंत्राची आम्हाला माहिती दिली, त्याबद्दल तुमचं थँक्यू. धन्यवाद.